मेरे को सुनो, ये ऐसे 10 हॉस्पिटल में ना 10 डॉक्टर खड़े करते। आता मैम ने सांगितलं ना की 10 तुमच्या सारखे मी 10 डॉक्टर अरेंज करू शकते। मॅम या तुम्ही, आम्ही रिझाईन करतोय, मी दिलगिरी व्यक्त करते। मुझे ये बताओ, मैं आपको 2 मिनट का बोला, क्या गलत बोला मुझे बताओ। दूसरा वर्ड क्या बोला आपने? क्या हुआ? क्या हुआ? क्या बोला? वर्ड क्या बोला आपने? क्या हुआ? आप क्या कर सकते हो? उनका लैंग्वेज मेरे रिलेटिव के साथ गंदा था, वो तमाशा हुआ, इसके लिए मैं आई था। कांग्रेस को जो बात करे, कांग्रेस रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन नहीं है। कोणते मला कोणाला वचन केले ते बघा, कुठे मला फोन यायचा म्हणा तो। सरको भी इधर ही बुला सुन, सर भी नीचे आए। नहीं मैं वही बोल रहा हूँ, मुझे इश्यू नहीं है, मेरे को कंप्लेंट आया इसलिए मैं नीचे आया। अच्छा हो गया, आगे वो अच्छा हुआ। रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन या डॉक्टर जो बैठे हुए हैं ना, उनको तमीज सिखाओ। हर पेशेंट का नहीं कहो, ये लेडी देखो उसका हालत क्या कर से। तुम लोग ऐसे मूर्ख जैसे बात करेंगे क्या? डॉक्टर होए तो उनके घर पे रहेंगे। मॅडम कुठे आहेत तुम्ही? घरा इकडे या ना, कुठला कॅज्युअल भगवतीलाच मी आहे, कॅज्युअलिटी आहे काय ना, कॅज्युअलिटी मध्ये रूम मध्ये या जरा। एक कोण डॉक्टर आहे जरा बघा, शांतपणे शिकवत आहे मला। कवडे ना घेऊन तुम्ही इकडे या, कवडे बाजूला येत ना, कवडे कसं का बोलवले तुम्ही? काय कंडिशन आहे, काय सगळं झालं होतं तुमच्याबरोबर? आत्ताची कंडिशन अशी आहे की आपल्याकडे 80 पेशंट आहेत आणि 2 डॉक्टर आहेत उपर वरती वॉर्डला, आणि खाली EMS कॅज्युअलिटीला तर डॉक्टरच नाही आहेत। 24 तास एक डॉक्टर ड्युटी करतोय, आणि त्याच्यात आपल्याला स्वॅब कलेक्शन आहे, आपल्याला OPD पेशंट्स पण बघायचे आहेत। जेव्हा OPD तास संपतात तेव्हा आपल्यावर लोड येतोय, ॲडमिशन करायचे कोविड पेशंटला। हे सगळं झाल्यावर रिलेटिव्ह येतात सारखं, त्यांना स्टेटस द्यावं लागतं पेशंटला, ते फक्त एक डॉक्टर खाली करतो। आणि आता त्या डॉक्टर आहेत, तुम्ही असं अपेक्षा करू शकत नाही की आम्ही एका पेशंट, म्हणजे तुमचं प्रायोरिटीचा जो पेशंट आहे त्याला आम्ही जास्त लक्ष देऊ, असं तुम्ही कोणीच अपेक्षा करू शकणार। मी स्वतः एक डॉक्टर आहे, मी असं अपेक्षा करू शकत नाही की माझी आई आली पॉझिटिव्ह आली तर निलेश तू प्लीज माझ्या आईला बघ, तू दुसरा पेशंट सोड। अशी आता मॅमनी सांगितलंय ना की 10 तुमच्यासारखे मी 10 डॉक्टर अरेंज करू शकते। मॅम या तुम्ही, आम्ही रिझाईन करतोय आणि तुम्ही 10 डॉक्टर घेऊन या। सर्व आम्ही रिझाईन करतोय कारण प्रत्येक दिवशी कोण नाही तर कोण दुसरा पर्सन आमच्यामधून आजार पडतोय। आणि आणखी वरती पण ICU पेशंट, म्हणजे ICU सारखे पेशंट ज्यांचं सॅच्युरेशन 47-50 आहे त्यांना ॲडमिशन होतंय। मॅम तुम्ही हँडल करू शकता का असे पेशंट? तर प्लीज या आणि तुम्ही आणि तुमचे डॉक्टर प्लीज हँडल करा। नमस्कार, जय महाराष्ट्र। कालचं जे भगवतीचं प्रकरण घडलं त्याबद्दलचं मी माझं स्टेटमेंट व्यक्त करते। माझा उद्देश त्या ठिकाणी जाण्याचा एवढाच होता की पेशंटला ॲडमिट करून घेणं, त्याच्या व्यतिरिक्त माझा काही त्याच्यामागे उद्देश नव्हता। जर माझ्या बोलण्यातून डॉक्टर्स किंवा स्टाफ यांचं मन दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। जय हिंद, जय महाराष्ट्र।